तर नव्या शिक्षण धोरणानुसार भविष्यात कला विज्ञान वाणिज्य शाखा मोडीत निघण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक विषयांचं शिक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेण्याऐवजी 8 विद्याशाखांमधील हवे ते विषय एकाच वेळी शिकण्याची मुभा देण्याची शिफारस या आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. विद्याशाखानिहाय शिक्षणाची चौकट मोडण्याचं ध्येय आता आहे आणि 8 विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात येईल. त्यातल्या किमान 3 विद्याशाखांमधील विषय निवडता येतील. आर्ट्स सायन्स कॉमर्स राहणारच आहेत, त्याच्याऐवजी 3 वर्षाच्या डिग्रीच्या ऐवजी 4 वर्षाची डिग्री येणार की ज्यामुळे व्हेरिकोस वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस वेन्सवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. करिअरला लागणाऱ्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठीचे बाकीचे विषय पण येतील, पण ती 4 वर्षाची डिग्री सुद्धा कंपल्शन नसेल. आफ्टर 3 इयर्स तुम्हाला डिग्री घेऊन एक्झिट करता येतं. एक जगभरात असणारी सिस्टीम भारतामध्ये आपण लवकर डेव्हलप केली, महाराष्ट्रात आणखीन लवकर डेव्हलप केली. तर काय आहेत नेमक्या या संदर्भातल्या शिफारशी पाहूया. आर्ट्स कॉमर्स सायन्स मोडीत तसंच विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही ही महत्वाची शिफारस आहे. 8 शाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात येणार आहे. विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकणार आहेत. किमान 4 विषय एकाच विद्याशाखेतले निवडावे लागतील. 10वी 12वीची बोर्ड सिस्टीम संपवणार एकसंध शिक्षण प्रणाली असेल. विकासाचा ध्यास म्हणजे